श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या 11 जागांसाठी काल अखेर 60 इच्छुकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे अर्ज सादर केलेत. काही दिवसांपूर्वी एका महिलेने थेट चौथाऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतल्याने वादग्रस्त ठरलेल्या जगप्रसिद्ध शनेश्वर देवस्थानच्या विद्यमान विश्वस्त मंडळाची मुदत महिनाअखेर संपत आहे. त्यानुसार 3 डिसेंबरपासून सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी निवड प्रक्रिया सुरू केली आहे. विश्वस्त पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांना 19 डिसेंबरपूर्वी सार्वजनिक नाव नोंदणी कार्यालयात अर्ज दाखल करावे लागणार आहेत. 19 डिसेंबर रोजी एकूण प्राप्त इच्छुक अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या 60 अर्जांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. पूर्वीपासून देवस्थान विश्वस्त मंडळावर गावातील एकाही महिलेची विश्वस्त म्हणून निवड झालेली नाहीये. मात्र गेल्या महिन्यामध्ये एका महिलेने चौथाऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्याने महिला पुरुष समानतेचा मुद्दा चर्चेत आलाय. विश्वस्त पदासाठी प्रथमच महिलांनी अर्ज दाखल केलाय. ब्युरो रिपोर्ट, C24 तास, अहमदनगर.